आई बाप एवढे हावरे झालेले असतात मुलाच्या बाबतीमध्ये, हायपर म्हणतो आपण त्याला. माझ्या मुलानं शाळेत पहिला नंबर आणलाच पाहिजे, सारखं त्याच्या पाठीमागा. ते काही जगणं झालं का? हरदासाचे घरी मज उपवाज उपजवा जन्मांतर. चांगल्या घरात जन्म मिळावा म्हणून तो कोपराय प्रार्थना करतात. आईबापाच्या होप्स आशा मुलाने पूर्ण करायचे. व्यवस्थित आहे का? अत्यंत श्रीमंत माणूस आहेत, आत्म्याविषयी ऐकायला मिळत नाही त्याला. व्यापाराविषयी मिळेल, नीती मिळेल, सरकारविषयी मिळेल, अध्यात्म ऐकायला मिळणार नाही. अध्यात्म फार वेगळी गोष्ट आहे. तुम्हाला सुलभ आहे हा भाग वेगळा आहे, पण चांगल्या चांगल्या बुद्धिमान लोकांना ज्ञानोबऱ्यांच्या कल्पना कानावर सुद्धा येत नाहीत, पुण्य कमी पडतं. ठीक आहे, तुम्ही ऐकून काही करत नाही मान्य, ऐकायला तरी येते ना. अमेरिकेमध्ये संतांचे विचार आहेत का? युरोप पैसा कुठलाही माणूस भेटला आणि त्या जसं विदेशातलं लोन भारतामध्ये आलं ना, भारत पहिला सुखी होता, पैसा पैसा करत नव्हता. विदेशातल्या लोकांनी अर्थशास्त्राची सवय लावली, जशी चहाची भारताला सवय लावली अशा अर्थाची सवय लागली. प्रत्येक माणसाच्या अंतकरणात महत्त्वाकांक्षा जागी झाली. आपण योग्य आहोत योग्य नाही याचा काही विचार नाही, मिळवा कशाही पद्धतीने मिळवा. जगणं संपलो, फक्त पळणं बाकी राहिलं. मला तर श्रीमंताच्या मुलांचं आणि मध्यमवर्गीय मुलांचं खूप खूप दयनीय अवस्था दिसते. ते वय 7-8 वर्षाचं वय आणि आईबाप एवढे हावरे झालेले असतात मुलाच्या बाबतीमध्ये, हायपर म्हणतो आपण त्याला. माझ्या मुलानं शाळेत पहिला नंबर आणलाच पाहिजे, सारखं त्याच्या पाठीमागा. ते काही जगणं झालं का? हरदासाचे घरी मज उपवाज उपजवा जन्मांतर. चांगल्या घरात जन्म मिळावा म्हणून तो कोपराय प्रार्थना करतात. आईबापाच्या होप्स आशा मुलाने पूर्ण करायच्या नसतात. मुलगा आपलं प्रारब्ध घेऊन जन्माला आला आहे, त्याला घडू द्या, त्याला उमलू द्या, त्याच्यावर तुमच्या आशा टाकू नका, तुमच्या इच्छा त्याला थोपवू नका. मागे मी एक विषय सांगितला होता, पुन्हा सांगतो. काही काही दृष्टांत खूप सुंदर आहेत. कीर्तनाला गेल्यानंतर मला एकाने चहा प्यायला नेलं, माझी इच्छा नव्हती जायला, आता जात नाही बरं का, बोलू नका. पूर्वी काही काही गोष्टी अनुभवल्या येण्यासाठी हे घडतात जीवनामध्ये, आणि ते कीर्तन चांगलं झाल्यामुळे. व्यवस्थित आहे का? कीर्तन चांगलं झाल्यामुळे त्या घरातल्या मालकाला वाटलं शास्त्रीजीला चांगलं बोलता येतं, त्या वाणीचा फायदा घ्या. वाणीचा मला म्हणे, महाराज तुम्ही फार चांगलं बोलता, माझ्या मुलाला दोन शब्द समजून सांगा. म्हटलं काय झालं? सगळ्या बाबतीत चांगला आहे मुलगा. दुसऱ्या जातीच्या मुलीशी लग्न करतो आहे. कधी कधी आमचा पण नाईलाज असतो, चहा पिलेला असतो ना. तुम्हाला मी ज्ञानेश्वरी सांगतो एक ओवी, म्हणजे परमार्थ किती कठीण आहे आणि कोणाला देवाच्या दारात उभं राहता येतं ते सांग. एक मरेपर्यंत लक्षात ठेव बरं का, चुकून. ज्ञानोबराय म्हणतात बरं का, चुकून. दुष्ट माणसाचं अन्न खाण्यात आलं चुकून, जाणून बुजून नाही, चुकून दुष्ट माणसाचं अन्न खाण्यात आलं. माऊली म्हणतात ओकारी करून टाका, पचू देऊ नका, तर देव भेटेल. अण्णाबद्दल ओवी सांगतो, नेनता नेनता अधमाची अण्णा खादिलिया की जे व म्हणा. खाल्ल्याबरोबर ओकून टाकावं, ते जर चुकीचं अधम माणसाचं अन्न पचलं ना, तुमची बुद्धी भ्रष्ट करतं, उद्ध्वस्त करतं तुम्हाला. आता आम्ही नाईलाज असं होतो, आम्हाला नाईलाज कधी कधी. मी त्या मुलाला बोलवलं, म्हणलं तू इतका चांगला आहे, एवढा शिकलेला आहे, तू मुलगा आमच्यापेक्षा हुशार. संतासारखं तिने सगळं आमचं ऐकून घेतलं आणि सगळं झाल्यावर मला म्हणे, महाराज तुम्हाला आमच्या बापाने सांगितलं ना हे सगळं? म्हणलं हो, मी काही चुकीचं करत नाही म्हणे, मी फक्त परजातीतल्या मुलीशी लग्न करतो. माझ्या बापाने दुसऱ्या धर्मातल्या बाईशी लग्न केलंय, त्याचा मी आहे. काय बोललंय त्याचं? मी त्या वडिलाकडे बघितलं, अहो ते जरा नाही, माझं संपलं हो, याचं काय होईल? काय कल्पना काय? तो दुसऱ्या जातीशी लग्न करतोय आणि समजून सांगणारा जो आहे, तो दुसऱ्या धर्मातल्या स्त्रीशी लग्न केलेला आहे.
बसते उपदेश पहिल्या दिवशीचं लक्षात असेल. उपदेशही मूर्खानाम प्रकोपाय न शांते. काय बोलणार तुम्ही जगातल्या लोकांना, किती बिघडलेली प्रतिभा आहे. आपण काहीही केलं तरी चालेल. एकदम सामान्य भाषेत बोलतो, तुमची फाटकी नोट चालवा, घेताना नवीन पाहिजे तुम्हाला. तुम्ही खोटं बोललेलं लोकांनी खरं समजावं, आणि अपेक्षा करता लोकांनी तुमच्याबरोबर खरं बोलावं. कुठला न्याय हा, कुठली पद्धत आहे? तुमचं खोटं लोकांनी खरं मानावं आणि त्याने तुमच्याबरोबर खरंच बोललं. कसली अपेक्षा करतात? कोण आहात तुम्ही सृष्टीमध्ये? अर्थ लक्षात ठेवत, किती चुकतो आपण, किती बुद्धीला वेगळं वळण दिलेलं आहे आपण. सद्विचार, सत्शास्त्र याचा अभाव आहे, साधू संतांचा अभाव आहे. म्हणून समाधान आपल्या अंतकरणामध्ये नांदत नाही. सतत वखवखलेला चेहरा असतो, वासना अंतकरणात धगधगती असते. चेहरा पहिला ना पळून जावं असं वाटतं, नाही कळालं? जेवढे अभंग आहेत ना, ते सगळे एकांतात जन्माला आलेले आहेत. भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, घोरडा डोंगर, एकांतामध्ये एकांताचं सुखात बुद्धीचा विकास होतो. बुद्धी माणसं लक्षात ठेवत नाही, सिद्धांत लक्षात ठेवते. बघा, बुद्धी नाही, बुद्धी माणसं लक्षात नाही ठेवत, सिद्धांत. एकांतामध्ये कमीत कमी माणसं जोडा. माझा एक मित्र खूप लोकप्रिय कीर्तनकार आहेत, 50-60 हजार लोक त्याच्या कार्यक्रमाला असतात. आणि मोठा जसं एखादा मॉल असतो ना, तसं त्याचा आश्रम मठ मठिका आहे. आणि मला एक दिवशी त्यांनी बोलवलं, मित्र आहे जुना, आणि ते माणसं वगैरे वगैरे, त्यांनी छान कीर्तन केलं आणि कीर्तनाला अभंग घेतला त्यांनी, एकांतीचे सुख देई मज देवा. आमच्या मुलांना कळणार आहे ह्या गोष्टी. तो एकांतात नाही आहे, त्यांनी शिष्यांचा बाजार भरवला आहे. आणि अभंग काय आहे? अरे तुलाच परमार्थ करायला वेळ मिळत नाही, तुलाच हरिमुखे म्हणायला वेळ मिळत नाही, दुसऱ्याला काय सांगणार आहे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आपलं जीवन शोध. आत्मनाशा जो बिये, रावणासारखा ज्ञानी मनुष्य आपल्या मुलाच्या अस्थीला खांदा देतो, हे वैभव नाही बुद्धीचं, हे जीवन नाही आहे, लक्षात ठेवा. इथपर्यंत एक टप्पा सांगितला मी तुम्हाला, हरिपाठामध्ये याच्या पुढचा टप्पा आहे. ज्ञान सगळ्या जगाला पाहिजे, सगळ्या लोकांना ज्ञान पाहिजे. अजून एक त्यातला महत्त्वाचा भाग सांगतो तुम्हाला, विज्ञान आहे ना नष्ट करू शकतं, ज्ञानी नाही बनवू शकत. किती इंजेक्शन लावून घ्या तुम्ही, ज्ञानी बनवणार, हा ज्ञानी बनवणार नाही. ते संत ज्ञानी बनवतात ज्ञान असल्यामुळे. विज्ञानाकडे ज्ञानच नाही. मी मागे एक खूप चांगली कथा वाचली होती पेपरमध्ये, मला फार आवडली ती. वर्तमान काळ किती पुढं गेला आहे, जर एखाद्या माणसाला मारायचं असेल जिवंत, त्याच्यावर जर गोळ्या झाडायचा असेल, तर गोळ्या झाडण्यासाठी माणसाची आवश्यकता नाही, उपग्रहातून गोळ्या झाडता येतात, इतकी आपण पुढे गेलोत. मानवजात किती पुढे गेली, उपग्रहातून कुठेतरी बंदूक ठेवलेली आहे आणि जाणारी गाडी जाते आणि उपग्रहातून त्याचा नेम टिपला जातो. त्याचा शेजारचा मरत नाही, ज्याला मारायचे तोच मरतो आणि मारणारा माणूस समोर हजर नाही. विनाश किती चांगल्या पद्धतीने विज्ञान करू शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. संत वाढल्या कोळ्याचं कल्याण करतात हे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. नवीन नवीन पद्धतीनं कसं मारता येईल, विष तयार कसं करता येईल, समाप्त कसं करता येईल, ही संसारातली माणसं विचार करतात. आणि जो आदिवासी आहेत, लुटणारा आहेत, त्याला रामायण कसं लिहिता येईल याचा नारद महर्षी विचार करतायत, ही साधू संत आहेत. हरिपाठ तो आहे तुम्हाला ज्ञानी बनवणार आहे, श्रेष्ठ बनवणार आहेत, तुम्हाला तुमची आठवण करून देणार आहे. जाग, जाऊ नको दुसरीकडे, कोणत्याही मधुर भाषणाच्या फंदात पडू नकोस. लोक स्तुती करतील, गोड बोलतील, जवळ करतील, फायदा घेतील, उद्धार करणार नाहीत. संत रागवतील, पण संत आई आहे, रागवण्यात प्रेम आहे. अर्थ लक्षात येतोय? रागवण्यात प्रेम आहे. अहंकार मोठा होऊ देऊ नका, विनम्रता करा,
आईच्या रागवण्यात सुद्धा ज्ञान असतं, ती मार्ग सांगत असते रागवण्यामध्ये सुद्धा। हरिपाठ रागवला, कठोर बोलला, मार्ग सांगतो, नका भरी पडो। रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, तुमचा वेळ खर्च करणारी आहेत, तुम्हाला जगू न देणारी आहे। ते रिद्धी सिद्धी शब्द आहेत ना, याच्याविषयी थोडीशी कल्पना स्पष्ट करा। ह्या काही बाया नाही आहेत, लिहिले असतात रिद्धी सिद्धी। रिद्धी वर्ध धातू आहेत, वर्ध। आज तुमच्याकडे 100 रुपये, उद्या 150 होणं, याला रिद्धी म्हणतात। लक्षात येते? रिद्धी सिद्धी म्हणजे बाया नाहीत, याला रिद्धी सिद्धी प्राप्त आहेत। म्हणजे काय आहे? भिकारीच काय। मला तर कमाला वाटते, एका माणसाने मला साधूबद्दल सांगितलं, महाराज आमचे साधू खंडाळ्याच्या घाटात उतरत असताना टायर पंक्चर झाला, आम्ही पडणार होतो, साधूने हवा भरली। हे साधूचे काम आहे हवा भरायचे? कशाला साधू म्हणता तुम्ही? तुमच्या बुद्धीची कीव येते मला। ज्ञानाने मोठा असला पाहिजे तो साधू, हवा भरणार काही सांगतात? पाणी टाकलं आणि पाण्यातून पुऱ्या काढल्या, अरे बापरे। हे भेसळीचं तेल खाण्यापेक्षा फॅक्टरी टाक म्हणून पैसे जास्त येतील। काय साधू म्हणजे काय? चमत्कार करणारा, ज्ञानी असणारा साधू असतो। हरिपाठ वाचा, सगळं लक्षात येईल तुमच्या। रिद्धी सिद्धी ज्ञानोबरांच्या शब्दांचं नाथ महाराज उत्तर देतात। सिद्धी लावी पिसे, पिसे कळलं? ज्या माणसाकडे सिद्धी ना तिकडे रांग लागते, येड्या लोकांची रांग लागते, कल्याण करून घेणाऱ्याची रांग लागते, अमुक आहे तमुक आहे वगैरे वगैरे। सिद्धी लावी पिसे, कोण तया पुसे? साधू संत विचारतात, कोण तया पुसे? आणि जे पुसे तेही पिसे। अरे ज्ञानासाठी तुम्ही डॉक्टरकडे इंजिनिअरिंगचं ज्ञान मागू नका आणि इंजिनियरला वैद्यकीय ज्ञान मागू नका। संत आहेत, परमात्म्याचं ज्ञान मागा, उद्धाराचं ज्ञान मागा, संसारिकाचा आशीर्वाद मागू नका। चुकीच्या कल्पना, आपण चुकीचे आहोत, आपली मान्यता चुकीची आहे। म्हणून शब्दांचा प्रयोग पाहत ज्ञानोबरांचा, रिद्धी सिद्धी निधी अवघीच, अवघीच काय ती? बरं मला एक सांगा, आता आपण या काळामध्ये आहोत, 21व्या शताब्दीमध्ये आहोत, रिद्धी सिद्धी प्राप्त झालेले संत कुठे आहेत? जे स्वतःला अमर करू शकले नाहीत, स्वतःचं कल्याण करू शकले, कुठे आहेत ते? नाही सांगता येत तुम्हाला। सृष्टीच्या नियमात फेरबदल संत करत नसतात, नियमात राहून सुखी कसं राहायचं संत सांगतात। नियम सोडू नका। अभंग लक्षात येतोय? नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, बाकीचे प्राणी सुलभ आहे। रोज भेटणारे आहेत, रोज बोलणारे आहेत। अर्थ लक्षात ठेवा, काय शिकवतात? बुद्धी तिथे चालवा जिथं आत्मकल्याण आहे। ज्ञानासाठी बुद्धी चालवा, ज्ञान मिळवण्यासाठी कष्ट करा। साही शास्त्र निवडी, फालतू गोष्टीवर विश्वास करू नका। आणि का कोणाष्टव, हे साधू जन्माला आले चमत्कार करणारे आणि ज्ञानी साधू बदनाम झाले। आता साधू दिसला ना तर दुसरे साधू वाटतात लोकांना। अरे ज्ञानेश्वरी वाचा साधू कळेल, हरिपाठ वाचा देवाचं ज्ञान मिळेल, अनुभवामृत वाचा अनुभव अमृताचा होईल, त्याला अनुभवामृत म्हणतात। ज्ञान सोडून साधूला काही मागू नका। नाही मग महाराज साधूला पुजायचं का? नाही नाही, साधूची सेवा ज्ञानासाठी करायची। मग अपेक्षित आपुले ज्ञानोबराय म्हणतात, तीही सांगितील अपेक्षित आत्मानंद। का साधूला मानायचं? संत को म्हणून जेव्हा कुणी थोडासा अर्धवट शिकलेला सुशिक्षित असलेला साधूची निंदा करतो वाईट नाही वाटत। बाजारू साधू पाहिलेत, बाजारू साधू पाहिलेले आहेत, ज्ञानी साधूची भेट झाली नाहीत। आणि ज्ञानी साधू सामान्याला कसे भेटतील? श्रीमंत भेटत नाहीत, मंत्री भेटत नाहीत, अपॉइंटमेंट घ्यावी लागते। साधू ज्ञानी देव भेटलेला कसे भेटेल तुम्हाला? आणि पुढे जाऊन सांगतो, जेवढे संत आहेत वारकरी संप्रदायातले साधू आहेत, हे कष्टकरी साधू आहेत, ज्ञानासाठी झिजलेले साधू आहेत, एकांतात गेलेले साधू आहेत, ज्ञान कमवलंय म्हणून ते संत आहेत। त्यांची अवहेलना करू नका, त्यांना समजून घ्या मग भाष्य करा।
लोकशाहीमध्ये बोलायला बंदी नाही आहेत. अर्थ कळाला? लोकशाहीमध्ये बोलायला बंदी नाही आहेत, समजून बोला. याला माणुसकी म्हणतात, याला बुद्धी म्हणतात. म्हणून हरिपाठातले काही काही शब्द लक्षात ठेवा. जे कमवत आहेत कोश कीटकाची आहे परी, तुमची तुम्हाला प्रतिबंध आहेत ते. तुमच्या सुखाला आडवे किती वेळ द्यावा जगाला? शरीर चांगलं राहत नाही, मन बुद्धी चांगलं राहत नाही. प्रसिद्धी प्रसिद्धी काय काय त्या प्रसिद्धीमध्ये ठेवलेलं आहे. ज्ञानोबरांचा शब्द पहा, ज्ञानदेवी रम्य. या वनव्याच्या जगात, त्रासदायक जगात, मूर्ख लोकात, अज्ञानी लोकात, स्पर्धा असणाऱ्या लोकात, द्वेषयुक्त जगात, निंदा करणाऱ्या लोकात रम्य. मौलीचा आतला अभिप्राय पहा कसा रम्य, समाधान रमले. अहो एवढंच नाही, हे फार छोटी गोष्ट आहे. मी जे बोलतोय समाधान, देव सुद्धा विश्रांतीसाठी माऊलीकडे येतो, त्याला ज्ञानोबराय म्हणतात. नामा म्हणे देवा, चला तया ठाया ठाया अधिष्ठान आणि विश्रांती घ्यावया. दोन चार दिवसासाठी नाही हो, कल्पवरी. देवाला सुद्धा तुमचा त्रास होतो हे नामदेव महाराजाला माहिती आहे, म्हणून म्हणतात जर विश्रांती घ्यायची असेल तर माऊलीकडे चला. माऊली म्हणजे काय या शब्दाचा अर्थ समजून घ्या. जे कमवतो आपण ही स्पर्धा आहे, ही धावपळ आहे. इतका पैसा आला, इतका पैसा आला, इतका ठीक वापरच नाही. आणि एक लक्षात ठेवा, ज्ञानोबरांच्या काही ओव्या आहेत, पैसा तुम्हाला भौतिक पदार्थ देतात, आतला आनंद देत नाहीत. लक्षात येते? भौतिक पदार्थ देतात, मोठा बंगला असेल, मोठी गाडी असेल, सुविधा असतील. सुविधा आहेत, सोय आहे, सुख नाही. जर सुख असतं, संतांनी वेगळा अध्यात्माचा विचार केला नसता, याच्यावर विश्वास ठेवा. वेगळा अध्यात्म आहे, रोज प्रवाहामध्ये सुख नाही म्हणून वेगळा विचार करणारे संत आहेत. हा ज्ञानोबरांचा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून रिद्धी सिद्धी निधी अवघीच. मग आता ज्ञानोबरायला विचारलं, महाराज पैसा नसावा का? भगवानगड श्रीमंत आहेत, भगवान बाबांना ऐश्वर संपन्न म्हणतात, मग हे चुकीचं आहे का? शब्दाचा प्रयोग लक्षात घ्या. रिद्धी सिद्धी निधी असावी, पण सफल कधी होते? जव त्या परमानंदी मन नाही. आता इथं देव शब्द नाही आहे. रिद्धी सिद्धी निधी तोपर्यंत उपाधी आहे जोपर्यंत परमानंदामध्ये मन लागत. एकदा परमानंदामध्ये मन लागलं मग त्या जवळ आल्या तरी चालतात, वाटायला सोप्या पडतात. जव त्या परमानंदी मनन आहे. आणि परमानंदामध्ये ज्याचं मन गेलं तिथं समाधान रमतं. खूप सुंदर सुंदर अर्थ आहेत बरं का. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. म्हणून हरीचे चिंतन समाधानी मनुष्य काहीच कमी नाही. उरलेला वेळ पुन्हा ऐका, उरलेला वेळ चिंतनात घालवतो. ही नामाची विशेषता आहे बरं का. नाम हे ऊसासारखं आहेत, कळतंय तुम्हाला? नाम हे ऊसासारखं आहेत. लावायचा ऊसच, येणार ऊसच आणि फळसुद्धा ऊसच, दुसरं काही नाही. ज्ञानदेवा फळ, नारायण काही नाही. नाम हरिमुखे म्हणा, फळ हरीच, वैकुंठ दुसरं नाही. हरी हा वैकुंठ. थोडं थांबून बोला, लक्षात येईल अर्थ. हरी मुखे म्हणा हरी. मग हरी कोण आहे? हरी हा वैकुंठ. हरी हा आत्मा आहे, हरी हा वैकुंठ आहे, हरी समर्थ आहे. म्हणून हरिविन सौजन्य नाही नेणे. हरिविन हरी. आता इतके अर्थ आहेत, आपल्याला जेवढं झेपेल तेवढं माझा सांगण्याचा प्रयत्न आहे. पण प्रवचन झाल्यानंतर मग थोडा वेळ द्या बरं का. आणि जे जे स्पॉट सांगितलेले आहेत, ठिकाणं सांगितले, तिथं नंतर जाऊन विचार करा. आत्ता विचार करता नाही आला तरी, पण जर विचार केला तरच हरिपाठ. सारा सार विचार काय ते, विचार करणंसुद्धा हरिपाठ आहे. हे विचार करून बोलायला पाहिजे बरं का. नुसतं हरिमुखे म्हणा नाही, त्रिगुण असार आहेत.
आणि निर्गुण, काल सांगितलं मी तुला निर्गुण सार आहेत याचा विचार करणं हा हरिपाठ आहे. काल मी तुम्हाला दुर्लभ शब्दाची व्याख्या सांगितली, आज तीन शब्द सांगितले तुम्हाला. बुद्धीचे वैभव न साधेल जाण द्वैत बुद्धी. हरिबुद्धी जपे ना तिथं सुद्धा ज्ञानोबाराय आपली मेघ ठेवतात. मग 700 वर्षातला प्रसिद्ध शब्द आहेत ज्ञानबाची मेघ. आणि ह्या मेखी फार कठीण आहेत. काल तुम्ही एक अर्थ ऐकला हरिबुद्धी जपे, बरोबर. हरिबुद्धीने हरिबुद्धी होऊन जपणारा हा दुसरा अर्थ आहे. देवो भूत्वा देवम यजेत, परब्रह्म होऊन परब्रह्माची उपासना करावी, हरिबुद्धी करून हरीची उपासना करावी, याला परमार्थ म्हणतात. बुद्धी घाण नाही पाहिजे, आनंद स्वरूप बुद्धी. आणि मग आनंदाचं स्मरण, आणि मग आनंदाचा डोहो, दुसरं नाहीच. हे हरिपाठ आहे बरं. ह्या संकल्पना विश्वात पहिल्यांदा ज्ञानोबाराणी मांडलेल्या आहेत. पण पहिल्यांदा मी तुम्हाला आज सांगितलं की ज्ञान इथपर्यंत जग आहेत, ज्ञानाची आस आहेत लोकांना. आईबाप म्हणतात मुलगा ज्ञानी पाहिजेत, वैज्ञानिक म्हणतात ज्ञान, सगळं आहेत. ज्ञानोबाराणींची पुढची विशेषता आहे ज्ञान पाहिजे हे कळालं. ज्ञानोबाराय म्हणतात परमात्मा पाहिजेत जिथं ज्ञान चालत नाही. जाणीव नेणीव भगवंती, किती पुढचा टप्पा आहे कधी कल्पना केली तुम्ही? ज्ञान पाहिजे म्हणून तुम्ही आयुष्यभर ओरडत होता, ज्ञानी बनवण्याचा प्रयत्न करत होता. ज्ञानोबाराय म्हणतात एक टप्पा असा आहे की पहिल्या टप्प्यात ज्ञान पाहिजे, दुसरा टप्पा असा आहे ज्ञान विसरलं पाहिजे. ज्या वस्तूच्या प्राप्तीसाठी आपल्याला जायचं आहे त्याचं ज्ञान पाहिजे, पण ती वस्तू मिळाल्यानंतर ज्ञान तिथे राहत नाही याची पण अक्कल पाहिजे. म्हणून जाणीव नेणीव भगवंती, भगवंतामध्ये नाही. थोडा कळायला अर्थ अवघड जरी असला ना तरी तुकोबारांनी थोडा सोपा केला आहे. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एक रूप. गंगा आहे ना कोणत्याही माणसावर उपकार करण्याकरता आलेली नाही. हिमालयातून खळखळ वाहणारी गंगा आपल्या पतीला भेटण्यासाठी जाते, सागराला भेटण्यासाठी जाते. मध्यंतरी शेतकरी असतात. ज्ञानोबाराचा शब्द फार सुंदर आहे. पादप शब्द वापरले, झाडांचा शब्द काय वापरला ज्ञानोबाराने? पोखी तिरीचे पादप. खूप मोठा अर्थ आहे, मी सांगतोय तुम्हाला लक्षात ठेवा. पादप म्हणजे पायाने पाणी पिणारे. झाडांना पादप का म्हणतात? त्या मुळातून पाणी घेतात आणि मोठे होतात पादप. तर नदीच्या कडेला पादप असतात, नदीच्या कडेला असतात. नदी कुठे जाते? सागराला. पादप तिथेच असतात, नदीचं पाणी पितात. साधू परमात्म स्वरूप होतो साधू जवळचे पादप असतात. त्यांची संपत्ती किती, त्यांची प्रॉपर्टी किती, त्यांना न ज्ञानाशी काही देणं घेणं आहे ना परमात्म्याशी देणं घेणं आहे, पण ती पादप लागतात. ज्ञानोबाराची एक ओवी फार सुंदर आहेत. ज्ञानोबारा म्हणतात चंदनाच्या सुवासानं माणसं जवळ येतात, यात नवल नाही. साप पण येतात, मोठे मोठे साप येतात. मग चंदन कापायला गेल्यानंतर साप आडवे येतात. साप चांगले का वाईट आहेत बोला ना? ते साप आहेत म्हणून चंदनाचं रक्षण आहेत, नाहीतर लोकांनी चंदन पृथ्वीवर ठेवलंच नसतं. तसं थोडेफार खराब लोक आहेत म्हणून संतांचे स्थान शिल्लक आहेत, नाहीतर संतांचं अधिष्ठान लोकांनी ठेवलं मग 2-4 साप साधू संतांनी पाळावेत त्यांच्या रक्षणासाठी. ओखी तिरीचे साधू पहा कसा आहेत, साधू गंगेप्रमाणे आहेत. त्याचं ध्येय सागरापर्यंत जाणं आहे, खळखळ वाहतात. आणि ज्यावेळेस गंगा सागराला आलिंगन देते, सागरा एवढी होते, हे आलिंगन पहा कसं आहे. सागराला आलिंगन देते गंगा, समुद्रा एवढी होते. आणि मग ती शांत होते, स्थिरा होते. एक एक शब्द, शांत होते, स्थिरा होते. जो स्थिर आहे ना त्यालाच स्थितप्रज्ञ म्हणतात, त्यालाच हरिपाठामध्ये हरिपाठी स्थिरावला तो धन्य आहे. धन्य कोण आहे, कोणाला धन्य म्हणावं? हरिपाठी
स्थिरावला, गंगा सागर स्वरूप झाली, गगनाहुनी वाड नाम आहे तत्स्वरूप झाली, निर्गुण स्वरूप झाली, छोटा होता, खेडेगावात जन्माला आलेला होता, साधूच्या संगतीमध्ये आला, साधना केली पार्याचा रवा आणि साधूंनी आशीर्वाद दिला, समुद्रा एवढं स्वरूप प्राप्त झालं, तृप्त झाला. तुम्ही आम्ही छोटे आहोत म्हणून दुःख आहे. दोन चार हजार हरवले ना, आपलं मन फार तळमळ करतं. जे करोडपती आहे ना, ते 2-4 लाखावर विचार नाही करत, हजारावर तो विशेष नाही. भारताने एका माणसाला पकडलं होतं, मोठा भ्रष्टाचारी होता, हे आकडे पाहून फार बरं वाटतं बरं का. 5,000 घोटाळा, 1 लाख कोटीचा घोटाळा, बरं वाटतं आपला भारत एवढा श्रीमंत आहे, एवढा घोटाळा करता येतो एवढा भारत श्रीमंत आहे. 1 लाख कोटीचा घोटाळा करणं म्हणजे भारत काय गरीब आहे काय, किती मोठा घोटाळा एक करतात. त्यांना प्रश्न विचारला की हे जे 2-4 कोटी 25 कोटी, ते म्हणे छोटे छोटे प्रश्न विचारू नका, 1,000 कोटीच्या पुढे विचारा, लहान गोष्टी लक्षात ठेवत, साधू संतांचा अर्थ लक्षात ठेवा, छोट्या छोट्या गोष्टी विचारू नका. आपण संकोचित आहोत, लहान आहोत, दुःख लवकर होतं. 1-2 लाखाचं दुःख, 2-4 लाखाचं दुःख होतं, व्यापक व्हा दुःख कमी होतं. अर्थ लक्षात येतोय, व्यापक व्हा दुःख कमी होतं, लहान व्हा दुःख मोठं होतं. काय करायचं तुम्ही ठरवा, दुःख मोठं करायचंय, संकोचित अंतःकरण. काही काही लोक एवढे विचित्र जगामध्ये, श्रीमंत असून सुद्धा मी अनुभवलेले लोक आहेत बरं का, विशेष करून शहरातले, पैसा नाही खर्च करत, ते स्वतःसाठी म्हणतोय, दान धर्मासाठी नाहीत, हा फार लांबचा विषय, स्वतःसाठी खर्च करत नाहीत. आणि खर्च न केल्यामुळं शरीरातले विटामिन प्रोटीन कमी होतात, करते तुम्हाला, आणि पुन्हा आजारी पडतात. स्वतः न खर्च केलेले पैसे डॉक्टरला देतात, आणि तुम्ही न खाल्लेले पदार्थ डॉक्टर औषधातून देतो, तो बरं करत नाही. तुम्ही रक्त तपासता त्यावेळेस काय रिझल्ट येतो, विटामिन कमी आहेत, प्रोटीन कमी आहेत, आमकं जास्त झालंय, तेल जास्त झालंय, तळलेलं हे कमी करा, चांगलं खा. चांगलं खाल्लं तर आजारी पडत नाही ना, पण नाही खर्च करायचा पैसा. सृष्टी पहा कशी आहे, तुम्हाला चांगला विचार करावाच लागेल. चांगला आहार इंद्रियांना, मनाला, बुद्धीला आहार द्यावा लागेल. आहार वैचारिक आहार असेल, काल्पनिक आहार असेल, शुद्ध जीवन असेल, इंद्रियांना, मनाला, बुद्धीला द्यावं लागेल. दुःख होणार नाही, तुम्ही महान होत जाता. आणि जसं तुम्ही महान होता, कोणी निंदा केली, कोण तुम्हाला बोललं, लक्षात सुद्धा येत नाही. म्हणून अभंग आहेत, कोणी निंदा कोणी वंदा, आमा स्वहिताचा शब्द आहे का, स्वहिताचा आत्मनाशा जो बिहे आपण अपे पडिये. लोक काही म्हणतील, काय फरक पडला. 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, पुण्यामध्ये उभा होतो, मॉल होता मोठा, काही काही गोष्टी लागतात गडासाठी, तर एखादा महाराज जात नाही, माणसाला पाठवतो, पण थोडंफार मी जातो, बऱ्याच प्रमाणात जातो. मग ते मॉलच्या पुढे उभा होतो आणि ड्रायव्हर गाडी घेऊन येत होता. आता तो थोडंसं जॅकेट धोतर वगैरे, बा आलेला एक माणूस पुण्यातले, मलाच म्हटलं महाराज आळंदीचे का, म्हटलं हो, कसं काय ओळखलं, मी आळंदीचा नव्हतो, भगवानकडाच होतो, तो बोलतो आळंदीचे का, म्हटलं हो, ओळखलं का नाही. कोणत्या ज्ञानावर विश्वास ठेवता तुम्ही, मी हा म्हटलं म्हणून मला तुझ्याशी बोलायचंच नाही, मी सगळ्याला हा म्हणतोय, आपण मलाच विचारतोय, शास्त्रीला ओळखता का, म्हणलं हो. स्टाईल मारू नका, अभ्यास करा, मलाच. कोणत्या भ्रमात आहे तुम्ही, कोणत्या अहंकारात आहे, कोणत्या जगात जगता तुम्ही, काहीच माहिती नाही. जी लोक एखाद्या मंत्र्याला भेटत नाहीत,
एखाद्या आमदाराला भेटत नाही ती लोक त्याची निंदा करतात, काय फरक पडला? तुम्ही तुमच्या आयुष्यातला वेळ इतरासाठी खर्च करताय, सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे हा। वेळ कुणाचा आहे? तुमचा आहे। झोपा तुम्ही, परवडेल। लोकांच्या निंदेत वेळ घालवू नका। कोणी झोपले का आता? नाही, मला पण कधी कधी फार चांगलं वाटतं। कीर्तनात सगळे टाळ आणि पखवाज वाजताना जे लोक झोपतात ना, भाग्यवान आहेत, इतक्या आवाजामध्ये झोपतात। आता थोडंसं एसी फिसी असं गार वाटलं ना, अहो इतकं समाधान तुम्हाला घरात नाही म्हणून तुम्ही इथं झोपताय, कमी आहे का? इथं आल्यानंतर समाधान वाटतं हेच तर सांगतोय। ज्ञानदेवी रम्य मानसिक समाधान, म्हणून व्यापक व्हा, मोठे व्हा, त्याला वैभव समजा। असं नाही केलं तुम्ही तुमचे वैरी आहात। आत्मैव शत्रुवत वर्ते। पुढचा भाग पुढे पाहू। पुंडलीक वरदे ज्ञानेश्वर